आता आम्ही पुतळ्याच्या जवळ आलेलो आहोत. स्प्रिंकलर चालू आहे. अरण्य तुला कसं वाटतंय? एकदम थंडी वाटते. आता आम्ही रिक्षातून चाललोय अक्षरधाम. अहमदाबाद येथील अक्षरधाममध्ये प्रवेश करताना आपल्याला आपला मोबाईल किंवा कॅमेरा आतमध्ये नेण्याची परवानगी नसल्यामुळे मी व्हिडिओग्राफी केलेली नाही आहे. आतमध्ये बघण्यासारखं असं स्वामी नारायणांचं मंदिर आहे. आतमध्ये गार्डनसुद्धा आहे आणि त्या गार्डनमध्ये वॉटर लेझर शोसुद्धा आहे. वॉटर शो तुम्ही नक्की बघा. वॉटर शोचं 100 रुपये तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी 70 रुपये तिकीट आहे व सोमवारी हे अक्षरधाम बंद असते. आणि आम्ही अहमदाबादवरून वडोदराला चाललो आहे. आजचा सोमवार आणि आज वडोदरा आणि अहमदाबादमधली काही प्रेक्षणीय स्थळे बंद असतात, त्याच्यामुळे आज आम्ही कुठेच गेलो नाही. आणि आता आम्ही 4 वाजता फक्त मंगल बाजार चालू आहे, तर त्या मंगल बाजारामध्ये आता आम्ही चाललो आहे. आणि इकडेच गायत्री मंदिरसुद्धा आम्ही बघणार आहोत. वडोदरामध्ये वाघोडिया येथे हे गायत्री मंदिर आहे. आमचा थोडासा गैरसमज झाला. सोमवारी सयाजीबाग बंद नसते तर गुरुवारी सयाजीबाग बंद असते. जर तुम्ही कधी आलात तर सोमवारीसुद्धा तुम्ही येऊ शकता. सयाजीबाग फिरण्यासाठी इलेक्ट्रॉनिक कार आहेत. एक रेल्वेसुद्धा आहे इथे. बडोदरा म्युझियम. ओके.
वडोद्याच्या मंगल बाजार मध्ये आलेले आहोत। मी आता चाललोय स्टॅच्यू ऑफ युनिटी। आम्ही आता आलेलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि इकडे बस साठी लाईन लावलेली आहे। खूप मोठी लाईन आहे। आम्ही आता बस मध्ये बसलोय आणि आम्ही श्रेष्ठ भारत भवनाच्या इथून स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याकडे चाललेलो आहोत। आता आम्ही पुतळ्याच्या जवळ आलेलो आहोत। जगातील सर्वात उंच पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा, याची उंची आहे 182 मीटर।
आम्ही आता लिफ्टने व्ह्यूइंग गॅलरीमध्ये चाललेलो आहोत. आम्ही आता आहोत व्ह्यूइंग गॅलरी म्हणजे पुतळ्याच्या छातीच्या भागामध्ये आणि आम्ही 135 मीटर उंचावर आहोत. तो आपके पीछे वो जाली का पार्ट जो दिख रहा है वो है कोट पहना है जैकेट पहना है उसका डिजाइन है और बाहर का जो पार्ट दिख रहा है दोनों साइड और शोल्डर के ऊपर सोल रखी उसका पार्ट है और यहाँ से ऊपर ये सर्कल दिख रहा है राउंड है सेकंड नंबर का बटन है तो अभी सेकंड और थर्ड नंबर बटन के बीच में खड़े है. व्ह्यूइंग गॅलरीमधून हा व्ह्यू दिसतोय. हा व्ह्यू आहे नर्मदा नदीचा आणि समोर सरदार सरोवर डॅम आहे. जरा धुकं असल्यामुळे ते दिसत नाही आहे नीट. हे स्ट्रक्चर आहे. हे जे दोन पिलर तुम्हाला दिसत आहेत त्या दोन पिलरवर हा पूर्ण स्टॅच्यू उभा केलेला आहे. बाहेर आलो आम्ही आता चाललोय स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आजूबाजूचे काही साईट सीन बघण्यासाठी. एक ता नर्सरी ही फुलांनी सजलेली आहे. एक ता नर्सरी स्प्रिंकलर चालू आहे. स्प्रिंकलर आम्ही आता बस मध्ये बसलोय आणि आम्ही चाललोय कॅक्टस गार्डन. गार्डन कणी बघा इथून सुद्धा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा थोडाफार आपल्याला पुतळा पाहायला मिळत. आम्ही आता चाललेलो आहोत पोईच्या.
चल जाके इलाज करो अपना। हा शॉपिंग एरिया आहे। आम्ही आता नीलकंठेश्वर पॉइंटच्या वरून निघालेलो आहोत आणि आम्ही आता चाललोय वडोदरा। मी इथून निघतोय, लिफ्टमध्ये बॅग आणतो ना, बॅगांची पॅकिंग चालू आहे। साडेसहा वाजले आणि आम्ही आता इथून निघतो। मी पण माझ्या आणि आम्ही आता इथे उतरलेलो आहोत। हा वरण्य आम्ही आता ट्रेन मध्ये बसलेलो आहोत आणि आम्ही वडोद्यावरून मुंबई सेंट्रलला जाणार आहोत। आणि आम्ही आता मुंबई सेंट्रलला पोहोचलेलो आहोत। चला बंदर आप क्या उतारो या।